परंतु मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आज जाहीर आवाहन करतोय. आज रात्रीत आणि उद्या दिवसात मला कुठेही जाळपोळ केलेल्याची किंवा कोणाच्या घरी नेत्यांच्या घरी आपण बळत गेलेल्याची बातमी आली नाही पाहिजे नसता. मला उद्या संध्याकाळी प्रेस घेऊन वेगळा निर्णय घ्यावा लागेल हे मी जाहीर सांगतो. मराठ्यांना ज्या अर्थी शांततेत करायचं सांगितलं त्या अर्थी शांततेत पुन्हा सांगतो. आज रात्रीत उद्या दिवसात मला कुठेही जाळपोळ केलेल्याची घटना ऐकायला आली नाही पाहिजे, कारण इथं गोरगरीब मराठ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आरक्षण हा तुमचा दिगाना घालण्याचा हा प्रश्न नाही. माझं जाळपोळीला पहिल्यापासून समर्थन नाही आणि असणारसुद्धा नाही. तुम्ही जर आज रात्री आणि उद्या दिवसात हे थांबवलं नाही तर मला उद्या संध्याकाळी मला नाविलाज असतो व माझा निर्णय जाहीर करावा लागेल, कारण गोरगरीब मराठ्यांना हे अपेक्षित नाही. करोडोच्या संख्येनं असणारा गोरगरीब मराठा समाज हा सकाळी उपोषण आमरण उपोषण करतो. जे जे टप्प्यात त्यांना वाटून दिलं जाईल त्या पद्धतीनं ते आंदोलन करत आहेत. मी आज आणि उद्यासुद्धा चौकशी घेणार आहे हे नेमके कोण आहेत. बहुतेक असा अंदाज आहे सत्ताधाऱ्यातीलच लोक त्यांचे घरं जाणून बुजून कार्यकर्त्याच्या त्यांच्याच हाताने जाळून घेत आहेत आणि मराठ्यांच्या शांततेचे आंदोलन डाग लावत आहेत. ही माझी शंका 100% खरी निघणार आहे आणि उद्या आज मी ती शोध घ्यायला लावतो, कारण असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे की यांना हे आंदोलन विनाकारण चिघळायचं आहे पण हे आंदोलन चिघळू शकत नाही. सामान्य मराठे शांततेत करतायत आणि हे शांततेत सुरू राहणारे आरक्षण मिळेपर्यंत त्याची काळजी नाही. ही फक्त पुन्हा एकदा विनंती आहे. मला त्रास होईल असं उलट मला त्रास नाही झाला पाहिजे असं मराठा समाजाने वागलं पाहिजे. मला एखादी घटना ऐकायला आली तर उपोषण करताना मला त्रास होतो. मला त्रास होणार नाही याची मराठा समाजाने काळजी घ्यावी. उद्रेक करण्याची काही गरज नाही. बिना उद्रेक केलेल्या शांततेत मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं आणि कसं देत नाही तुम्ही फक्त तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात बघा सरकार कसं आणखीन जेरीशेत आहे. पण हे असलं जाळपोळ कुठं काही आपलं काय ठरलं आहे. आपल्या दारात कोणत्याही राजकीय नेत्याने यायचं नाही. त्याच्या दारात कशामुळे चाललो आपण याचा अर्थ हे सामान्य मराठे असतील असं मला वाटत नाही. हे बहुतेक सत्ताधाऱ्यांचेच कार्यकर्ते असावेत असा अंदाज आहे. बघूयात काय होत आहे. परंतु जरी तुम्ही सत्ताधाऱ्याचे असलात किंवा नसलात तरी पण मी विनंती करतो आपल्याला कोणाच्या घरावर जायचं नाही. एक आणि उद्या आणि आज रात्रीतून जाळपोळ बंद करा. दोन मग तुम्ही कोणाचे असाल, आमचे असाल, सत्ताधाऱ्यांचे असाल, तुम्ही आपल्या समाजाचे हेत असाल तर एक लक्षात घ्या आपण मराठा समाजाच्या गोरगरिबांना न्याय द्यायचा. म्हणून आजपासून लगेच बंद करून टाका ही तुम्हाला माझी कळकळीची विनंती. ती शांततेत बंद असू शकतो, शांततेत सुद्धा असू शकतो. परंतु माझी पुन्हा एकदा विनंती आहे डबल, तुम्ही सत्ताधाऱ्याचे असा नसा आपण मराठा समाजाचा जातीचा अभिमान आहे तुम्हाला. म्हणून तुम्ही मी इथं बसून सांगू शकत नाही तुम्ही सत्ताधाऱ्याचे आहेत का सामान्य मराठ्यांचे आहेत. परंतु तुम्ही कोणाचे असो, सामान्य मराठ्याचे असो, सत्ताधाऱ्यांचे असो किंवा विरोधकांचे असो, तुम्हाला माझी कळकळीची हात जोडून विनंती. आजपासून रात्रीतून आणि दिवसातून जाळपोळ बंद
आपण कोणाच्या दारात जायचं नाही, ते आपल्या दारात आल्यावर मग आपण बघू. बरोबर. जर मराठा समाजाला अवरकड भूमध्ये तसं जर वाटत असत की माझी तब्येत खूप घाई झाली म्हणून आम्हाला सहन होत नाही आणि माझा जीवसुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे असं जर त्यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रातल्या समाजाला वाटत असेल आणि त्यातून जर तुम्ही असं करत असाल तर मी तुमचा मान राखून आत्ता ग्लास भर पाणी पितो. मग बस का राज्यात शांतता ठेवा. शांतता राज्यात, राज्यात शांतता ठेवण्यासाठी मी काही करायला तयार आहे. बस का मी राज्यात शांतता ठेवण्यासाठी काही पण आरक्षण घेईपर्यंत मी आरक्षण घेईपर्यंत आमरण उपोषण थांबवू शकत नाही याच्यावर मी ठाम. तुम्ही आता गंभीर आरोप केले की हे सत्ताधाऱ्यांचे असू शकतात, हे आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न आहे. शंका तुमचा प्रश्न नाही, माझा प्रश्न असा आहे की सत्ताधारी हे आंदोलन चिघळण्यासाठी ही जाळपोळ करतायत असं तुमचा आरोप आहे, थेट तुम्ही बोलताय. तर हे तुमचं उपोषण थांबवण्यासाठी हे केलं जात आहे असं तुमचं म्हणणं आहे का, त्यासाठी सरकार पातळीवर तसे काही प्रयत्न होत आहेत का? त्यांनी याच्यापेक्षा सत्ता झालेल्या दुप्पट जरी धिंगाणा केला तरी मी उपोषण थांबवू शकत नाही, थांबवू शकत नाही. फक्त शंका अशी असते की आम्ही काय सांगितलंय, आपण त्यांच्या दारात जायचं नाही, त्यांनी आपल्या दारात यायचं नाही, मग आपण त्यांच्या दारात कसं काय जातो? याचा अर्थ त्यांचे लोक असू शकतात, सामान्य मराठ्याचा काही गुंतला नाही त्यांच्या दारात जायला. सामान्य मराठी आमच्या गावात फक्त त्यांना येऊ देणार नाही. बहुतेक शंका आहे पण तरी मी शंका खड्ड्यात गेली. हा मराठा समाज हा कोणाचा असो, सत्ताधाऱ्यांचा असो, विरोधकाचा असो किंवा सामान्य मराठ्यांचा असो, सगळ्यांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे. आजपासून, आज रात्रीतून आणि उद्या दिवसात कुठेही जाळपोळ झालेली घटना माझ्या कानावर येऊ देऊ नका. ही माझी तुम्हाला तुमचं लेकरू म्हणून, तुमचा भाऊ म्हणून हात जोडून विनंती. आपण शांततेत युद्धही जिंकू, काळजी करू नका भाऊ, उद्रेक करू नका. साहजिक हे माझी तब्येत बघून, मला जो त्रास होतो ते बघून तुम्हाला थोडासा रागही येत असत, तर मी आत्ता तुम्ही शांत राहत म्हणून गल्लास भर पाणी पितो. बस का बाकीचं विनाकारण काही काढू नका, शांत राहा. बाकी काही काढू नका, मी एकदा सांगितलं तुम्हाला, आता पुढे जाऊ नका तुम्ही सुद्धा. हा नाही आता मग नाविलाज होईल ना माझा, ते उद्या सांगतो ना मी, उद्या सांगतो. आंदोलन नाही थांबित पण त्याचे नाही काळजी, आरडू नका नुसतं दादा. मी तुमचे शब्द राखून आत्ता मला मी पाणी घ्यायला तयार झालो आहे आत्ता. सलाईन अरे तुम्हाला ऐकायचं आहे का तुम्हाला आंदोलन मोडायचं आहे? मग गप्प बसा.
मी सांगतोय, मी आता समाजाचा मान राखून पाणी घ्यायला लागलो। आता प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा एक पत्र पाठवलंय पाण्यासाठी, त्यांचाही सन्मान करणं गरजेचं आहे। सगळ्यात मिळून एक ग्लास पाणी घेतो। बच्ची भाऊ कडू सुद्धा आपल्यासाठी खूप परस्पर आवाज उठवते तिकडे परस्पर, त्यांच्यासाठी मिळून सगळ्यांसाठी मिळून मी एक ग्लास पाणी घेतो, तुमचा सन्मान राखेतो, पण जातीला सुद्धा न्याय मिळणं खूप गरजेचं आहे हे थोडं समजून घ्या। वैद्यकीय तपासणी तर करू द्याल का तुम्ही का? नाही नाही, डॉक्टर त्यांना अजिबात आपल्याकडे यायचं। हाँ, फक्त आत्ता पाटिल जी, मेरा आपसे सवाल है कि भीड़ जल रहा है विधायकों के और उनके घर वहाँ पर जलाए जा रहे हैं, क्या आह्वान कर रहे हैं आप, क्या कहना है आपका समाज को? नहीं, मैं अब भी बोला कि सभी मराठों को मेरी हाथ जोड़ के विनती है कि शांतता से आंदोलन करना है। मैं मेरी काजी करता हूँ, आप उद्रेक मत करिए, शांतता से आंदोलन करो। ये जो आगजनी हो रही है, क्या लगता है इसके पीछे की और कार्यकर्ता है, नेताओं के कार्यकर्ता है, वो खुद अपना घर जला रहे हैं, क्या आपको लगता है? हम देखते हैं है या नहीं है, लेकिन होंगे या ना होंगे तभी भी मैं सभी मराठा बांधवों को हाथ जोड़ के विनती करता हूँ कि आप उद्रेक मत करिए। करोड़ों गोर गरीब मराठों का आरक्षण का प्रश्न है, भविष्य का प्रश्न है, इसलिए शांतता से जीतेंगे। आप जीता के रहेंगे, आप शांतता से आंदोलन करो, यही मेरे हाथ जोड़ के सभी मराठा भाइयों को विनती। कब तक ये शांतता रहेगी, कब तक शांतता? नहीं, कायम रहेगी। थोड़ा बहुत होगा या होगा उनके तरफ से, क्या होगा मुझे मालूम नहीं, लेकिन मैंने अब आह्वान कर दिया उनको शांतता से। मुझे लगता है आज रात से और कल दिन में शांतता रह जाएगी, ये मुझे खातरी है। मैं एक सवाल आपसे पूछना चाहता हूँ कि मराठवाड़ा के जितने भी जिले हैं, उन जिलों के जो भी विधायक और सांसद हैं, हमारी जानकारी के अनुसार वो मुंबई या पुणे की तरफ जा चुके हैं। बरं झालं मग, अरे बरं झालं ना, हे जातच नव्हते तिकडं, इकडेच होते, तिकडे जातच नव्हते। बरं झालं तिकडे गेल्या, मग तर काय, मग हे ठेपेला आणेन ते ना आता सरकार को। हिंदी में जानना चाहते हो, मुंबई मुंबई की तरफ? आता हिंदीच होती ना मग, ये सब गए उधर, ये जाते नहीं थे, ये चुप बैठते थे। बहुत अच्छा हो गया, ये आनंद की बात है मराठों के लिए कि पूरे मुंबई जा रहे हैं मराठा के आरक्षण के लड़ाई के लिए, और उनके साथ ही महाराष्ट्र के सभी विधायक है, उनको मैं आह्वान करता हूँ कि आप भी घर में मत रुकिए, आप पूरे के मुंबई के तरफ जाओ और महाराष्ट्र के सभी मराठों को उन भी प्रमाण पत्र देने के लिए सरकार को बोल दो। अब मैं एक आह्वान करता हूँ पुनः एकदा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आह्वान करतो कि शांततेत आंदोलन करा आणि गैरसमज कोणी करायचा नाही। जरी मराठवाड्यातले पत्र असले दस्तऐवज, तरी छाती ठोकून सरकारला सांगितलंय अर्धवट आरक्षण घेणार नाही, मला आरक्षण पाहिजे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठ्यांना, त्याशिवाय मी हटणार नाही असं छाती ठोकून सरकारला सांगितलं। पुरावे कुठालेही सापडो, पुरावा असतो। आम्ही काय सांगितलं होतं, निजाम काळातले पुरावे दस्तऐवज शोधा, याचा अर्थ महाराष्ट्रातला मराठा समाज रक्तमासाचा भाऊ आहे, नातलग आहे। पुरावे कुठं सापडू द्या, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्यायचे हे पहिल्या दिवसापासून म्हणतोय, आज नाही आणि त्यापासून मी मागे राहणार नाही। तुम्ही वंशावळी असलेल्याला दिली तरी जमणार नाही, तुम्ही नुसतं मराठवाड्यातल्या दिलं तरी जमणार नाही, मग मी जास्त आंदोलन सुरू करील। तुम्ही अर्ध्या मराठ्यांना देता ना अर्ध्याला देत नाहीत, म्हणजे ही काय तुमची जनता नाही का? अर्ध्या महाराष्ट्रातली नुसत्या मराठवाड्यातले तुमचे आहेत आणि महाराष्ट्रातले कोणाचे आहेत, तुमचे नाहीत का? असलं सरकार असतं का? आमच्या पुराव्यावर आम्ही सगळे महाराष्ट्रातले भाऊ रक्तमासाचे भाऊ आहेत, नातलगसुद्धा आहेत। हेच अहवाल घेऊन महाराष्ट्रातल्या सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचे,
त्याशिवाय मागणार नाही, अर्धवट दिलं तर आम्ही ते फेकून देऊ, आम्ही घेणार नाहीत, हे जाहीर सरकारला मी प्रत्यक्ष सांगितलं आहे, आमच्या कलेक्टरजवळ निरोप सांगितला आहे, विखे पाटलांनाही सांगितलं आहे, मुख्यमंत्र्यांनाही सांगितलं आहे, आणि मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सरकारला सांगतो, घेणार तर महाराष्ट्रातल्या मराठ्यांनाच घेणार, नसता त्या आरक्षणाला हात लावणार नाही, आरक्षण आंदोलन मी थांबवणार. धन्यवाद. प्रकाश आंबेडकरांनी पत्र लिहिलं आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये पाणी घ्या असं म्हटल्यानंतर तुम्ही ते घेताय. त्या पत्रामध्ये आणखी एक लिहिलेलं आहे की निवडून गेलेले जे खासदार आमदार आहेत त्यांच्या घरासमोर निदर्शनं करावी, तरच ते जागेवरून हलतील. नाही नाही, त्यांचं मत बरोबर आहे, त्यांचा अभ्यासाचा आणि त्यांच्या एकूण थांबा रे फा तिकडे लगेच पळतात, धमत नाही हो तुम्हाला, लय बोल बोल. त्यांच्या ज्ञानाबद्दल या राज्यात कोणी शंका करू शकत, मी सत्य बोलतो, ते खूप हुशार आहेत आणि त्यांच्या माहितीसुद्धा सत्य आहे, परंतु काही काही वेटीज धरण्यासाठी आमचेही प्रयोग शांततेचे बरोबर आहेत, त्यांच्या दारात नको जायला, त्यांना आमच्या दारात आम्ही येऊ देत नाहीत, मात्र सगळ्या दुनियाचं ऐकलंय आणि एक गोट पाहण्यासाठी तुमचं न ऐकावं म्हणून म्हणलं की चला त्यांच्यासाठी एक गोट पाण्याचे आज चार गोटं घेतलेत, ही पाचवं एक काय काय करताय, मान सन्मान राखणं माझं कर्तव्य आहे, मी राखतो आहे, आता मात्र बाऱ्याला येऊ नका पाणी प्यायचे, आता येऊ नका कोणी, ही विनंती आहे सगळ्याला. धन्यवाद. एक प्रश्न असा आहे, त्याचं आवाहन पण तुम्ही करावं अशी अपेक्षा आहे मीडिया माध्यमकर्मी म्हणून, की जिथं जिथं आंदोलन होत आहेत विशेषतः बीडमध्ये आज काही पत्रकारांवर सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न केला, काही जणांचे मोबाईल काढून घेतले, तर कुठे कुठे आंदोलनानंतर त्यांचा राग तिथं कव्हर करायला गेलेल्या पत्रकारांवर व्यक्त केला जातोय, आंदोलक म्हणजे जिथं जाळपोळ आहे तिथेही आणि वेगवेगळ्या ठिकाणी संताप व्यक्त पत्रकारांवर केला जातोय महाराष्ट्रभरात. नाही नाही, मग मी मग बोललो तेच खरं होणार आहे, एखाद्या सामान्य मराठी पत्रकारांना जीव लावतात, आज सगळे सामान्य मराठ्यांच्या टी व्ही उघड्या आहेत, तुम्ही बघा हो सामान्य बहुतेक मग यांना हे सत्